मज्जा आली. भलं हो तुमचं नंदी महाराज, बस असा झोका देत रहा, खूप मज्जा वाटतेय. जर माझा मूषक इथे असता तर. मी तर इथे आहे. तो मला जसं त्याच्या पाठीवर घेऊन फिरवतो तसंच मी त्याला या झोपाळ्यावर झुलवलं असत. आ हा हा हा, किती छान वाटतंय. प्रभू, मी इथे खाली आहे आणि मला माहित आहे आपण मुद्दाम असे करीत आहात. बाळा गणेश, बोला नंदी. वाटतंय की कुठून तरी मूषकचा आवाज येतोय, पण दिसत तर नाहीये तो. मूषक, अरे कुठेस बाबा, दिसत तर नाहीयेस. बाल गणेश तुला बोलावतायत. मी कोणी पक्षी आहे का जे सगळे मला वर शोधतायत? अरे उंदीर महाराज, आपण कुठे आमच्या मूषक राजाना पाहिलंय का? थोडे थोडे तुमच्या सारखेच दिसतात ते. अरे हा तर आपला मूषकच आहे. नंदी, त्याला वर येऊ दे. मूषक वरती ये. ये ये लवकर ये. चला, शेवटी आपण मला पाहिलंतच गणेश जी. इथे वरती ये. अरे नंदी जरा हळू, मूषक लवकर ये ना. येतोय. बघ किती मजा येते. जाड्या, काही हरकत नाही, सगळे खुश व्हा. तुम्हा सगळ्यांना बघून घेईन मी. प्रभू, बोल मूषक. आज सकाळपासून इतके सगळे जण असताना बुद्धू बनवायला मीच भेटलो होतो. मी जातोय. जेव्हा आपल्याला फिरायला जायचं असेल तेव्हा बोलून घ्या, कारण मी जाणतो माझ्यावर बसून फिरताना तुम्हाला कोणत्याही झुल्यापेक्षा जास्तच मजा वाटेल. अरे रे, वाईट वाटलं त्याला. कोणालाही माझी पर्वा नाही, जेव्हा पाहावे तेव्हा माझी फजिती करतात. अरे मूषक थांब. तू तर चिडलास रे. कधी कधी गम्मत जम्मत केली पाहिजे, म्हणजे दिवस चांगला जातो. तुझ्यावर स्वार होणं आणि आईच्या हातच्या मोदकांपेक्षा मला दुसरं काही प्रिय नाही. मी नाही थांबत, मी जातोय. प्रभू, प्रभू, वाचवा, 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 प्रभू, प्रभू. आता काय झालं याला? मूषक काय झालं? अरे मूषक, एवढा घाबरलास का? तिकडे. अरे मूषक काय झालं? आता तर तोंड फुगवून गेला होतास, लगेचच परत आलास आणि ते सुद्धा किंचाळत. प्रभू, असं वाटतंय आजचा दिवसच खराब आहे. आधी आपण सगळ्यांनी नाचवलं, आराम करायला तिकडे गेलो तर मांजराने पळवलं. प्रभू, तिथे खूप मोठी मांजर आहे. मांजरीला घाबरलास? चल मी बघतो कोणत्या मांजरीने माझ्या प्रिय मूषकाला घाबरवण्याची हिम्मत केली आहे. चांगलाच धडा शिकवतो तिला. नाही नाही, मी नाही जाणार. आपण जा. मूषक मांजरीला घाबरला. मांजर. अरे काय चालवलंय मूषक राज? बाळ गणेश, आपण आपला हा मूषक आणि त्याला घाबरवणाऱ्या मांजरीला सांभाळा. भोलेनाथ शिवशंकरांचा समाधीतून उठण्याचा समय झालाय. मला त्यांना कैलास पर्वतावर फिरायला न्यायचं आहे. येतो मी. ठीक आहे नंदी, तू जा. बघूया कोण आहे ती मांजर जिने माझ्या मूषकाला घाबरवलं. मूषक, कुठे आहे ती मांजर? जा सगळ्यांनी मांजरीला शोधा. अरे कुठे गेली ती मांजर? कुठे कुठे गेली? मला नाही, मांजरीला शोधायचंय.
कुठे गेली कुठे गेली? आ ती बघ तिकडे पकड दिला. या सगळ्यांनी, तू आहेस का ती मांजर जी माझ्या प्रिय मुषकाला घाबरवत होती? थांब, आता तुला चांगला धडा शिकवतो. तसही आज तर मला खेळावंसच वाटतंय. काय हरकत आहे मी तुझ्या बरोबरच खेळलो तर? वा वा, मी समोर आहे म्हणून असा भोळेपणा. आता तर तुला चांगलाच धडा शिकवायला हवा. तू माझ्या लाडक्या मुषकाला घाबरवलास. आता मी काय गंमत करतो ते तू बघतच राहा. मुषक, झोपलात काय? चला चला. पळ जाणे पळ. हा कुठे पळतेस तू? ओहो, मी तुला असं नाही सोडणार. ना आता कुठे जाशील? आता काय म्याव म्याव करते? आमच्या गणेशीना खूप पळवलास, आता मजा येईल. घाबरे मुषक, मला तर हिच्या बरोबर अजून खूप खेळायचंय. म्याव म्याव काय करते? आता तर तू गेलीस कामातून. काय काय बोललीस काय? अच्छा, अरे मुषक, ही मांजर म्हणतीये कि तिला आंघोळ करायची आहे. काय हरकत आहे आपण हिची छोटीशी इच्छा पूर्ण केली तर? लक्षात ठेव, आज पासून कोणत्याही उंदराला घालवायचा प्रयत्न करू नकोस. ये 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 ये, मी करतो ना तुला मदत. ये ये, आता तुला चांगली चादल घडली आहे तेव्हा मी तुला मदत नक्की करेन. काय झालं, थकलीस का? बस एवढीच खेळणार आहेस? जर तू परत असं काही केलंस तर तुला पुन्हा अशी चादल घडवावी लागेल.
पुढच्या वेळी सहजासहजी नाही जाऊ देणार तुला. आता जा इथून आणि कोणत्याही उंदराला त्रास देऊ नकोस. गेली निघून. तिला अद्दल घडवता घडवता मला तर भूक लागली. चल मुशक, आता जाऊन आईने केलेले मोदक खाऊया. आई, कुठेस तू? आई खूप जोरात भूक लागलीये, मला लवकर मोदक दे ना. चल तिकडे बघूया. माता पार्वती कुठे? मला तिला एक मजेशीर गोष्ट मोदक खाता खाता सांगायची आहे. आई, तू तुझी अशी अवस्था कोणी केली आहे? मला त्याचं नाव सांग, मी त्याला नाही सोडणार. तो जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात लपलेला असला तरी सुद्धा. तू केले आहेस? मी? हा, तुम्ही? हा, तू. आई, तू हे काय बोलतेस? हा आई, मी तर स्वप्नातही तुला त्रास द्यायचा विचार कधीच करू शकत नाही. बाळ, बोल आई. आज तुम्ही लोकांनी एका मांजरीला जो त्रास दिला, ती मांजर मीच होते. तू? आपण? पण असं कसं होऊ शकतं? आणि आई, मी मांजरीला त्रास देत नव्हतो. तिने मुशकाला घाबरवलं म्हणून धडा शिकवत होतो. तू तर गप्पच बस. गप्प? मला माहित आहे, हा तमाशा बघून तिथे कोण कोण लोक खुश होत होते. पण आई, गणेश, या धरतीवर जितके पण मनुष्य, पशु, पक्षी, प्राणी आहेत, त्या सर्वांना ईश्वराने बनवलेले आहे. आणि मी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रत्येक असहाय जीवात समावलेली आहे. जर तू कोणत्याही असहाय जीवाला कष्ट देशील बाळा, तर ते कष्ट मला होतात. आज तू एका बिचाऱ्या एकट्या दुबळ्या मांजरी बरोबर जे पण केलेस, ते सर्व काही माझ्या बरोबर पण झाले आहे. आज तर तू आपल्या आईला खूपच त्रास दिला आहेस बाळा. आई, मला माझ्या चुकीची नीट जाणीव झालीये. धडा शिकवायची माझी पद्धत चुकीची होती. मला क्षमा कर ना आई, मी असं करायला नको होत. नकळतपणे मी तुला खूप त्रास दिला. तू बरोबर सांगतेस, आपल्या आनंदासाठी दुसऱ्या कुणाला त्रास देणं चुकीच आहे. मी तुला वचन देतो, यापुढे कुणालाही उगाचच कधीच त्रास देणार नाही. उलट सगळ्यांना मदत करेन. हो, मी पण. बाळा, मला आनंद झाला, तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली. आणि आता तर माझा लाडका निराधार लोकांना आधार देणार. पण हे सर्व उपाशीपोटी कसं होईल? चला चला, माहितीये मी ना तुझ्यासाठी खूप सारे मोदक बनवले आहेत, खाणार नाहीस? मोदकासाठी आम्ही कधी नाही म्हटलंय. हे बघ, हे सर्व तुझ्यासाठी. आई, तू किती चांगली आहेस आई. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ॐ ब्रह्मदेवाय नमः. ॐ
ब्रह्मदेवाय नमः ॐ ब्रह्मदेवाय नमः ॐ ब्रह्मदेवाय नमः ॐ ब्रह्मदेवाय नमः ॐ ब्रह्मदेवाय नमः ब्रह्मदेवाय नमः। डोळे उघडा मुनिवर, बोला काय इच्छा आहे आपली? प्रणाम ब्रह्मदेव, क्षमा करावी, आपल्याला इथं येण्याचे कष्ट दिले, परंतु समजतच नाहीये की काय करावं। काही हरकत नाही मुनिवर, आपण निसंकोचपणे आपली इच्छा सांगा। मी एका खूप मोठ्या ग्रंथाला कविता आणि छंदांमध्ये लिहिण्याची तयारी केली आहे, परंतु मला ते लिहून घेण्यासाठी एका अशा बुद्धिमान माणसाची गरज आहे जो माझ्या विचार करण्याच्या आणि बोलण्याच्या गतीने न थांबता लिहू शकेल। कारण की जर मी मध्येच थांबलो तर मी छंद विसरून जाईन आणि मग तो ग्रंथ कधीच पूर्ण होऊ शकणार नाही। आपण कैलासावर जावं आणि भगवान शिवशंकरांना भेटावं, तेच या कार्यात आपली मदत करू शकतील। जशी आपली आज्ञा प्रभू। तथा अस्तु। व्यास ऋषी इथे? भोलेनाथांचा विजय असो, माता पार्वतीला पण शत शत प्रणाम। आपले कल्याण हो मुनिवर। भगवन, आम्हाला आमच्या दिव्य दृष्टीने आपले येथे येण्याचे कारण समजले आहे। चिंता करू नका, आपल्या समस्येचे निवारण आहे आमच्याजवळ। गणेश। बाल गणेश? होय मुनिवर, आमचा बाल गणेश। नंदी, जा बाल गणेशाला बोलावून आण। जशी आज्ञा भोलेनाथ। काय करतोस प्रभू? खूप कठीण शब्द आहे, पण तरी सुद्धा वाचूनच राहीन मी। शेवटी जगाच्या सर्वात बुद्धिमान ईश्वराचे वाहन आहे मी। आता तर हे मोदक पण मी हा शब्द वाचल्यानंतरच खाईन। तर मग बहुतेक तुला उपाशीच राहावं लागेल माझ्या बुद्धिमान मूषका। ते का? ठीक आहे, आत्ताच वाचतो। अरे मूर्खा, तू सुलट अक्षर नीट वाचू शकत नाहीस तर उलट काय वाचशील? आता वाच। राहू दे प्रभू, आधी मोदक खातो मग वाचतो। का नाही, थोडा प्रयत्न करीन। अरे हे तर सरळ झाल्यानंतर अजूनही कठीण वाटतंय। काही हरकत नाही, मी तुला वाचायला शिकवेन। हे वाच, माता पित्यांना कोटी कोटी प्रणाम। माता पित्याला कोटी कोटी प्रणाम, बरोबर आहे। आता तू असंच वाचत। कसं काय मूषकराज? ठीक आहे। अरे नंदी, तू पण काय मूषकासारखा काही वाचायला आलास? नाही नाही बाळ गणेश, शिकायचं काम या मूषकराजांनाच देऊया। मी तर हे सांगायला आलो होतो की भोलेनाथांनी आपल्याला लगेच बोलवलंय। पिताश्रींनी बोलवलंय? चला।
वाचायला तर मी शिकलो, चला आता मी मोदक खातो. प्रभू तर चालले. थांबा प्रभू, थांबा, मी पण येतो. प्रणाम पिताश्री. प्रणाम आई. मुनिवर, आपण इथे? बाळ गणेश, मुनिवर एक काव्य ग्रंथ लिहिणार आहेत, ज्यासाठी त्यांना एक बुद्धिमान आणि द्रुतगतीने लिहिणाऱ्याची गरज आहे. आणि तुझ्याहून चांगलं हे काम कोणीही करू शकत नाही. जशी आपली आज्ञा पिताश्री. निघूया मुनिवर. प्रणाम. प्रभू सांगा येना. मुनिवर, ग्रंथ तर मी तुम्हाला लिहून देईन, पण एक अट आहे. काय बर अट असेल? आपण न थांबता माझ्या लिहिण्याच्या गतीने सांगत राहा. आपण थोडासा श्वास घ्यायला जरी थांबलात तरी मी माझं लिखाण बंद करेन. ठीक आहे गौरी नंदन, परंतु माझी सुद्धा एक अट आहे. जो कोणता छंद मी बोलेन त्याचा अर्थ समजल्यानंतरच आपण तो लिहाल. समजल्यानंतर? त्या निमित्ताने मी जेव्हा थकेन तेव्हा मी गणेशजींना एखादा कठीण छंद देईन, ज्याचा अर्थ समजण्याकरता त्यांना थोडा विचार करावा लागेल, आणि तेव्हा मी श्वास घेऊन विश्राम करेन. मला स्वीकार आहे. विचार कसला करता मुनिवर, सुरू करूया? हो, सुरुवात करूया बालगणे. हाँ प्रभु, हे घ्यावी. Oh!
अशा प्रकारे ग्रंथ पूर्ण होणारच नाही. गणेश, बाळ गणेश, तुझं हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. मूषक बोला प्रभू. शेवटी हा ग्रंथ पूर्ण झाला. घ्या मुनिवर, ग्रंथ पूर्ण झाला. गणेशजी, हा ग्रंथ आपली बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि त्यागामुळेच पूर्ण होऊ शकलाय. आपल्याशिवाय पूर्ण विश्वामध्ये असा आणखी कोणीही नाही जो हे कार्य पूर्ण करू शकला असता. धन्यवाद गणेशजी, आपणास कोटी कोटी प्रणाम. गणपती बाप्पा, बघूया हिमालयाच्या शिखरावर आधी कोण पोहोचत. टक्कर का मारतोस तू? अरे हे सगळेजण कुठे राहिले? बास, तिथे पोहोचलो की मी जिंकणार. आले मला पाडवतोय काय? आता बघ कशी मजा करतो तुझी. मी येत आहे. काय मुषकराज, जुन्या आठवणी परत ताज्या झाल्या की काय? उगाच सगळ्यांना राक्षसांप्रमाणे टक्कर मारतोस ते. आठवतोय का तो दिवस जेव्हा तू सगळीकडे हाहाकार माजवला होतास आणि माझ्याशी भांडला होतास? कसा विसरू शकतो. गजमुखासुर,
आम्ही तुझ्या तपश्चर्येने खूप प्रसन्न आहोत. माग, काय मागू इच्छितोस? आपल्या दर्शनाने माझं तर जीवन सफल झालं भोलेनाथ. मला आशीर्वाद द्यावा की कोणीही देवता, मनुष्य, दानव किंवा प्राणी मला हरवू शकणार नाही. तथास्तु, असंच होईल गजमुखासू. पण आपल्या शक्तीचा कधीही दुरुपयोग करू नकोस, नाहीतर सर्व देवता परत म्हणतील की शिवशंकर लवकर प्रसन्न होऊन राक्षसांना वरदान देऊन टाकतात. नाही नाही प्रभू, मी माझ्या शक्तींचा उपयोग केवळ लोकांच्या भल्याकरताच करेन. मी आपला दास आहे, नेहमी आपल्या आदेशाचं पालन करेन. तुझे कल्याण होईल गजमुखासूर. भोलेनाथ, आपण खरोखरच भोळे आहात भोलेनाथ. मी आपला खूप मोठा भक्त आहे, परंतु काय करू, कधी कधी वाईट काम पण होऊन जातात. राक्षस जो आहे मी. देवांची पूजा करताय राक्षसांनो, सगळ्यांना बंदी बनवा. आजपासून फक्त माझी पूजा होईल. देवराज, मी येतोय. काय झालंय? देव गणाला पण बंदी बनवा, एक पण देव सुटता कामा नये. भोलेनाथाने मला वरदान दिलाय, कुणी माझं काही बिघडवू शकत नाही. बाळ गणेश, आज इतका गप्प काय आहेस तू? प्रभू, प्रभू, प्रभू. नंदी, काय झालं नंदी? भोलेनाथ, भोलेनाथ, देवतागण आपल्याला भेटायला आलेत. खूप घाबरलेत ते. घाबरलेले? प्रणाम भोलेनाथ. आम्हाला वाचवा भोलेनाथ, आपण प्रदान केलेल्या वरदानामुळे गजमुखासूर अधिकच उन्मत्त झालाय. काय? आणि आता तो विनाकारणच सगळीकडे आपली मनमानी करतोय. कोणावरही कधीही आक्रमण करतो तो. विचारा, विचारा या वरुण देवांना. अरे, वरुण देव कुठे राहिले? शांत व्हा, शांत व्हा देवराज. गजमुखाने मला वचन दिलं होतं की तो आपल्या शक्तीचा दुरुपयोग करणार नाही. वरुण देव, हे याना कोणी? भूकंप! अरे, हा डोंगर तुटण्याचा आवाज कसला? हे देवगण बरोबर भूकंप तर नाही घेऊन आले ना गणेश? असं नाही बोलायचं बाळ. आता तरी विश्वास बसला तुमचा? हे सगळं करतोय तो आपला लाडका गजमुखासूर. प्रभू, आपण पण ना खूपच लवकर प्रसन्न होता. ज्याची भीती होती तेच झालं. या गजमुखासूरने माझं सांगणं न ऐकून खूप मोठी चूक केली. आपण चिंता करू नये, त्याला मी अवश्य धडा शिकवेन. बाळ गणेश. बोला पिताश्री. त्या दुष्ट गजमुखासुराला तूच धडा शिकवू शकतोस. जा, जा आणि त्याला त्याच्या दुष्कर्मांची शिक्षा दे. जशी आज्ञा पिताश्री. आपण अजिबात चिंता करू नका, मी जाऊन त्या दुष्टाला चांगला सरळ करतो. पण प्रभू, हा हा एकटा कसा? थांबा गणेश, मी पण येतो आपल्या बरोबर.
होय गणेश, नंदी आणि गणांना आपल्या सोबत घेऊन जा. भोलेनाथांच्या आशीर्वादाने गजमुख खूप शक्तिशाली झाला आहे. त्याला पराजित करण्यास हे पण तुला मदत करतील. तू घाबरू नको साई, त्या राक्षसासाठी मी एकटाच पुरेसा आहे. तू काळजी करू नको साई, लवकरच त्याला पराभूत करून मी लगेचच तुझ्या हातचे मोदक खायला येईन. तसही त्याच्याशी लढल्यावर खूप भूक लागेल मला. गणेशजी, आपण हट्ट करू नका. आपल्या आईचं म्हणणं ऐका आपण. गजमुख प्रचंड शक्तिशाली आहे. सगळ्यांनी शांत व्हा. माझा गणेशची बुद्धिमत्ता आणि शक्तीवर पूर्ण विश्वास आहे. हा एकटा देखील त्याला हरवू शकतो. जा बाळ, माझ्या आज्ञेचं पालन कर. जशी आपली आज्ञा पिताश्री. तर सगळे राक्षस इथे आहेत काय? आधी यांनाच बघतो. मला पकडा, मला पकडा, मला पकडा, मी इथे आहे. या 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 गजमुखासूर, कुठे लपून बसलायस दुष्टा? दुबळ्या लोकांवर अत्याचार करण्याचे तुझे दिवस आता संपलेत. मी आज तुला भोलेनाथांच्या आशीर्वादाचा दुरुपयोग केल्याबद्दल शिक्षा द्यायला आलोय. मला तर मोठे मोठे शूरवीर देवता आणि दानवही पराभूत करू शकले नाहीत. तू तर अजून लहानसा बालक आहे. तुझ्यासाठी तर माझा एकच राक्षस पुरेसा आहे. गजमुखा, तुझ्या राक्षस मित्रांना तर मी आधीच चांगला धडा शिकवून आलोय. आता तुझी पाळी आहे. नादान बाल गणेशा, तू माझ्या राक्षसांसोबत चांगलं नाही केलंस, परंतु तू मला नाही जाणत. मला वरदान आहे की कोणीही देवता, मनुष्य किंवा दानव माझं काही बिघडवू शकणार नाहीत. आता मी तुला नाही सोडणार. र
गजमुखा, बहुदा आता खेळ खूपच झाला. आता जरा तुझी चांगली धुलाई करायला पाहिजे. तुला जे वरदान मिळालंय त्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे, कारण माझं शरीर मानवाचं आहे आणि डोकं हत्तीचं. काहीही बिघडू शकत नाही. असं काय? माझे कान. माझे कान. प्रभू मला माफ करा. आता मी कधीही कोणते वाईट काम करणार नाही आणि नेहमीसाठी आपल्या याच रूपात आपल्या चरणांचा दास बनून राहीन. चल ठीक आहे. आणि तसही तुझ्यावर बसून फिरायला मला खूप मजा वाटली. आजपासून मी तुला माझं प्रिय वाहन बनवतो. काय, मला परत फिरवशील ना? जशी आपली आज्ञा, बस एक कृपा करावी. माझे का नका ओढू, तसेच खूप लांब झाले आहेत. या बसा. चल माझ्या मूषक राजा. पुन्हा आधी सारखंच राक्षस भाव असं नाही वाटत आहे ना? ना ना ना, नाही प्रभू, मी असाच आपल्या चरणात राहून खुश आहे. नाही तर आधी मी किती भयानक होतो, आता तर मी किती सुंदर दिसतोय प्रभू.